आस्थापना शासकीय असो वा निमशासकीय दोन्ही ठिकाणी व्यक्तिमत्व विकासाच्या गुणांना प्राधान्य दिले जाते. सोबतच अनुशासन शिस्त असल्याने आपला जॉब टिकून राहत असल्याने विद्यार्थ्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे. शिवाय वेळेच्या बंधनांचेही पालन करावे असा मूलमंत्र बोक्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक तथा इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कंपनी स्ट्राइडचे अध्यक्ष संजय सुपे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. सुपे यांच्या हस्ते सोमवारी अमरावती येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे KS विसोडे, सहसंचालक नरेंद्र येते, प्राचार्य मंगला देशमुख, राजेश लोणारे, सचिन मोरे, पुष्कर डवले, उपप्राचार्य गुडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी बोलताना सुपे म्हणाले, विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांची कमी नाही, ते कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतात. व्यक्तिमत्व विकास, शिस्त, वेळेस काटेकोरपणे नियोजन केल्यास ते यशस्वी होऊ शकत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातून सुमारे 3000 विद्यार्थी सहभागी झाले होते, तर 15 विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या ट्रेड मधील 232 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली. स्थानिक प्रादेशिक कंपन्यांसह स्थानिक कंपनीत स्थानिक विद्यार्थ्यांना कसा रोजगार दिला जाईल यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून प्रयत्न सुरू आहेत. शासकीय औद्योगिक संस्थेचे विद्यार्थी हे कुठल्याही क्षेत्रात काम करण्यास सक्षम आहेत. त्यांच्यातील जिद्द, चिकाटी इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी बाब असल्याचे प्रतिपादन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य मंगला देशमुख यांनी केले. नमस्कार, मी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती देशमुख होते. आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने आपल्याकडे मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आपण आपल्याकडे नॅशनल भरती मेळावा, अप्रेंटिस मेळावा ठेवलेला होता आणि हा मेळावा 4 तारखेला आपण आयोजित केलेला आहे. आणि या आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये आपल्याकडे जवळपास पुणे, अमरावती आणि बारामती या आणि मुंबई अशाच इथल्या आपल्याकडे एकूण जवळपास 12 आस्थापना म्हणजे कंपनी आपल्याकडे रोजगार मुलांना देण्यासाठी उपलब्ध झालेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे पूर्ण अमरावती जिल्ह्यातून 1620 जवळपास मुलं या भरती मेळाव्याला आलेले होते. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे आणि सगळ्याच कंपनीमध्ये भरपूर वॅकन्सी असल्यामुळे आपल्या सगळ्याच मुलांच्या त्यांनी परीक्षा, काहींनी परीक्षा घेतल्या, काहींनी इंटरव्ह्यू घेऊन आपल्याकडे 100% मुलांना रोजगार मिळेल या पद्धतीने आपल्याकडे एक उत्कृष्ट मेळावा घेण्यात आला. त्या तसेच त्यामध्ये आपल्याकडे जे आपली स्ट्राईव्ह जी आपल्याकडे एक स्कीम आहे त्याच्यामध्ये मुलांना ऑन जॉब ट्रेनिंग देणं ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. आणि याच्यामध्ये आपल्याकडे एक मुलगा स्किल कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्रातून सेकंड आलेला आहे आणि त्याला सुद्धा आपण आपले सुपेज आपले IMC चेअरमन आहे यांच्याकडून आपण त्या मुलाला त्याचा सत्कार घेण्यात आला. जेणेकरून सगळ्या मुलांना आपण जर उत्कृष्ट स्किल संपादन केलं तर कशाप्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यासमोर फायदा होतो यासाठी हा आपण एक आदर्श मुलांना घालून दिलेला आहे. आणि सगळ्या मुलांनी उत्कृष्टपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळ्या मुलांचं 100% प्लेसमेंट होईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि कंपनीसुद्धा सर्व सॅटिस्फाईड होत्या की मुलांनी जे काही इंटरव्ह्यू दिले. आणि ही म्हणजे एक आपल्यासाठी एक पावती आहे ITI साठी की आपण मुलांना ज्या प्रकारे घडवतो आहे त्याच प्रकारे आपल्या मुलांना कंपनीमध्ये त्यांना त्याचा फायदा होतो. धन्यवाद. रोजगार मेळाव्यादरम्यान देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.